भारतीय फलंदाजांनी चिवट झुंज देत सिडनी इथं झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा क्रिकेट कसोटी सामना आज अनिर्णित राखण्यात यश मिळालं आर यश अश्विन आणि हनुमा विहारी या यशाचे मानकरी ठरले अश्विन आणि हनुमा विहारी या दोघांनी जिद्दीनं त्रेचाळीस षटकं खेळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे प्रयत्न हाणून पाडले सहाव्या गड्यासाठी दोघांनी संयमी खेळी करत तब्बल दोनशे अठ्ठावन्न चेंडू खेळून बासष्ट धावांची भागीदारी केली त्यांच्याबरोबरच ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं ठरलं ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी चारशे सात धावांचं आव्हान ठेवलं होतं या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सावध खेळी करून पाच गड्यांच्या मोबदल्या तीनशे चौतीस धावा करत सामना अनिर्णित राखला सलामीवीर रोहित शर्मा काल बावन्न तर शुभमन गिल एकतीस धावा करून बाद झाले आजच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या चार धावा करून तंबूत परतला मात्र त्यानंतर वृषभ पंतच्या सत्त्याण्णव तर चेतेश्वर पुजाराच्या सत्याहत्तर धावांनी भारताचा डाव सावरला त्यानंतर आर अश्विन आणि हनुमा विहारी या दोघांच्या संयमी खेळामुळे भारतानं कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवलं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी कायम आहे